राज्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान कुठे पावसामुळे शेतीला फटका बसलाय तर कुठे मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटलाय पाहूया. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा, त्यामुळे या गावांमधील संपर्क तुटलाय. सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आलाय. सांगलीत कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहणं तरुणांचे अंगलट, वाहून जाताना विद्युत पोलचा आधार, तरुणांच्या बचावाचा थरार कॅमेऱ्यात कैद. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांहून अधिक झाली आहे, त्यामुळे आता कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील मंचकनगर परिसरातील ओढ्याला पूर आलाय. जीव धोक्यात घालून पालकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते. नंदुरबारच्या नवापूर शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शैक्षणिक दाखले आणि संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय. शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. सांगली कर्नाटक सीमा भागात धुवाधार पाऊस झालाय. कर्नाटकच्या हुक्केरीमधील हिडकल धरण 100% भरलंय. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 70 फुटांवर आहे. कर्नाटक इचलकरंजीला जोडणाऱ्या मोठ्या पुलाला पाणी लागलंय. नंदुरबार मधील भरडू नागण मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय. धरण भरल्यानं नागण नदीत विसर्ग सुरू आहे. धरणात 76% पाणी साठा आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.